नमस्कार बाल मित्रांनो, नमस्कार सर, कसे आहात? खूप मजेत आहोत. वा वा वा, खूप मजेत असणार कारण आपण या भारत मातेचे सुपुत्र आहोत, बरोबर आहे का नाही? आपल्या भारतामध्ये किती घटक राज्य आहेत माहिती आहे तुम्हाला? 28 घटक राज्य आहेत. मग आपण त्यापैकी कोणत्या राज्यामध्ये राहतो? बरं, महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो. तर आज आपण या भागामध्ये महाराष्ट्र राज्याचं शासन समजून घेणार आहोत. ओके, धन्यवाद. तर बालमित्रांनो पहा, आपला भारत देश त्या ठिकाणी विस्ताराने खूप असा मोठा आहे आणि आपल्या भारत देशामध्ये लोकसंख्या सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. काही ठिकाणी खूप दाटीवाटीने लोक राहतात, काही ठिकाणी पर्वत आहेत, पर्वतातला राहणारे लोक आहेत, आणि त्यामुळे काय होतं, ही संपूर्ण लोकसंख्या त्या ठिकाणी बहुजिनसी स्वरूपाची तयार झालेली आहे. बहुजिनसी म्हणजेच काय? तर त्या प्रत्येक ठिकाणच्या लोकांचे राहणीमान, त्यांचा धर्म, जाती, पंथ वेगवेगळ्या स्वरूपाचे आहे, भाषा वेगळी आहे, याला बहुजनसी लोकसंख्या असे म्हणतात. मग अशा या बहुजनसी लोकसंख्येचा आणि विस्ताराने मोठ्या असलेल्या प्रदेशाचा राज्यकारभार आपल्या देशाच्या एका ठिकाणावरून करणं गैरसोयीचं ठरतं. म्हणून आपल्या संविधान निर्मात्याने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांचं संपूर्ण संविधान समिती यांनी विचारपूर्वक त्या ठिकाणी आपल्या देशाचा राज्यकारभार करण्यासाठी राष्ट्रीय पातळी आणि प्रादेशिक पातळी अशा दोन पातळ्या शासन व्यवस्थेमध्ये निर्माण केल्या. पहा, मग राष्ट्रीय पातळी म्हणजेच केंद्र शासन, संघ शासन हे दोन नावाने आपण त्याला ओळखतो, आणि प्रादेशिक पातळी म्हणजेच राज्य शासन, त्यालाच आपण घटक राज्य असंही म्हणून ओळखतो बालमित्रांनो. मग या ठिकाणी घटक राज्यांची निर्मिती कशी झाली असा तुम्हाला प्रश्न पडेल की आपलं महाराष्ट्र कसं तयार झालं, उत्तर प्रदेश कसा तयार झाला, बिहार कसा तयार झाला. तर बालमित्रांनो, आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे वेगवेगळ्या भाषिक प्रदेश असल्यामुळे भाषावार प्रांत रचना झाली आणि भाषेच्या आधारावर त्या ठिकाणी आपल्या राज्याची निर्मिती झालेली आहे. आपल्या राज्यामध्ये मराठी भाषिक प्रदेश, मराठी भाषा बोलणारे लोक जास्त आहेत, म्हणून आपलं राज्य स्वतंत्र झालं, त्यालाच म्हणतो महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली माहिती आहे का बालमित्रांनो? महाराष्ट्र राज्याची निर्मिती बरोबर आहे 1 मे 1960 रोजी झालेली आहे. महाराष्ट्र राज्य हे भारत देशातील एक अग्रगण्य असं आणि विकसित राज्य आहे. तर त्या राज्याचा आपण आज राज्य शासनाचा अभ्यास करणार आहोत. या भारतामधील सर्व घटक राज्यांचा राज्यकारभार हा साधारणपणे सारख्याच पद्धतीने चालतो. अपवाद मात्र जम्मू काश्मीरचा आहे. आणि आपल्या देशामध्ये 28 घटक राज्य आहेत आणि 28 घटक राज्य आहेत, परंतु आपल्या देशामध्ये 31 विधानसभांची संख्या आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल 31 कशा? तर बालमित्रांनो, काही प्रादेशिक जे घटक राज्य आहेत तिथं तर 28 आहेत विधानसभा, परंतु जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत तिथेही विधानसभा अस्तित्वात आहेत, म्हणून 31 विधानसभा आहेत. तर आज आपण या भागामध्ये महाराष्ट्र राज्याचं राज्य शासन म्हणजेच त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची विधानसभा, महाराष्ट्र राज्याची विधान परिषद, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि यांचे सर्वांचे कामे अभ्यासणार आहोत. धन्यवाद.